लॉगिन करा मुंबई तक डॉट इन वर। लखीमपूरच्या घटनेनंतर काँग्रेससह देशातल्या सर्वच विरोधी पक्षांनी केंद्रातील मोदी आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारविरुद्ध टीकेची झोड उठवली आहे। याच घटनेवरनं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक सदरात स्पष्ट भूमिका मांडली आहे। संजय राऊत यांनी सामन्यातल्या रोखठोकमध्ये प्रियंका गांधी यांच्या संघर्षाचे कौतुक केले आहे। रात्रीच्या गडद अंधारात एखाद्या वाघिणीप्रमाणे प्रियंकांनी साहस दाखवले असं कौतुक संजय राऊत यांनी प्रियंका गांधींचं केले। याशिवाय बेकायदेशीररित्या अटक करणाऱ्या पोलिसांना प्रियंकांनी ठणकावले, त्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांचे धाबेधण आणले। त्या दिवशी दिल्लीलाही झोप नसावी व उत्तर प्रदेश प्रशासनाला घाम फुटला असावा। त्या काळोखात इंदिरा नावाची वीज पुन्हा कडाडली आहे असाच भास देशाला झाला। प्रियंका यांना सीतापूरला जबरदस्तीने नेले व डांबले अशी टीका संजय राऊतांनी केंद्र सरकारवरती केली आहे। याशिवाय संजय राऊत पुढे लिहितात, प्रियंका गांधीच्या अटकेने व संघर्षाने देश खडबडून जागा झाला। 4 ऑक्टोबरच्या पहाटेचा प्रियंका गांधींचा संघर्ष ज्यांनी पाहिला, त्यांना इंदिरा गांधींचं अस्तित्व देशात आहे व ते अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत देशातली लोकशाही जिवंत राहील याची खात्री पटली असेल, असंही राऊत यांनी त्यांच्या लेखात म्हणलं आहे। याशिवाय 4 शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या एका मंत्रीपुत्राच्या अटकेसाठी प्रियंका गांधी स्वतःला अटक करून घेतात। लढाई यालाच म्हणतात। 4 खून पचवून सुखाने झोपलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाची झोप उडवण्याचं काम प्रियंकांनी केलं आहे असं सांगत संजय राऊत यांनी रोठोकमधनं प्रियंका गांधींवरती स्तुतिसुमनं उधळली आहेत। संजय राऊतांच्या या लेखाची राजकीय पडसाद महाराष्ट्रात उमटायला सुरुवात झाली असून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी लगेचच संजय राऊतांवरती टीका केली आहे। लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर।